चलाकडे आता मस्त मध्ये इस्त्री कडक केलेला शर्ट घालतो आणि मित्राच्या लग्नाला जातो. मस्त मग तिथं हवा करायची काय घेतली तर काम होतेच. चटपापा करत आता कसा मस्त मध्ये मी दिसतोय हा रापचिक. गॉगल बिगल घालून कडक मध्ये जाणार. बुटन बिटन पप्पा यायच्या आधी सटकतो बाबा हिथनं, नाहीतर परत काहीतरी घोटाळा व्हायचा. हा मस्त मध्ये मित्राच्या लग्नात कुलवऱ्या बिलवऱ्या आल्या असत्या, मला बघून सगळी माझ्याकडेच बघत असतात, मला एवढा कॉन्फिडन्स आहे. चला कड बिड जातो आता मी. हां याला लाईट होती आज दिवसभर, फिरीतलं पाणी काढलं की नाही कोण तू पोरांनी. अयू अरे त्याच्या आईला फिरीतलं पाणी तर सगळं आहे असंच. माझ्या गाबड्याने मोटर चालूच केलेली नाही दिसत अजून. सकाळी मी मोहरं पाठवलं ह्याला, रानातली कामं कर, त्या उसावरती पाणी दे, उसा दार दे म्हणून अख्खं पाणी बसून राहिलं इथं. आता तासात लाईट बी जाईन. हा इला ही गाबड का नाही. अय संत्या 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 अर अय संत्या काय हो पप्पा. अरे हिरीतलं पाणी का काढलं नाही. हा हिरीतलं पाणी वय. हा सकाळ सकाळ उठून इकडे पाटील होतं, इहिरीतलं पाणी काढ उसाला दारी दी पाणी दी म्हणलं होतं की नव्हतं. उन्हाळा कसला कडक पडलाय तो काम करणार. ही गोगल हिंग घालून कुठे निघालाय. चाललोय मी बाहेर. बाहेर चाललाय. हा अरे तो येडाबिडा झाला कायला का. मी आलो मागणं लगेचच कामं रानातली करायची म्हणून. ही तर बघ ही ही कसला लहवाळा हराळीन झाली. उसात खुरपायचंय ती म्हणून मी आलोय. मागणं तुझी आई बी इथी. हा आ तू कापड घालून चाललाय कुठं. बघ हिरीतलं पाणी का काढलं नाही. अहो हिरीतलं पाणी काढलं नाही सगळं वापरून येऊ दे तरी रान. अरे वापस्याला हे खुरपायचं राहू दे रे. त्या मोठ्या तुटणाऱ्या उसाला पाणी द्यायचं होतं बावळाटा. हिरीतलं पाणी बसून राहिलं, लाईट गेलं, परत काय करतो. अयो तुम्ही काय करताय मग इथं. मी करू काम. करा की काय होते. पोरं कशाला दोन दोन माझी. मग अहो पोरं कशाला. बाकीची पोरं बघा डबल सीट गाडी विणत्यात, आईश करत्यात, गार्डन मध्ये जात्यात. माझं निसतं असंच चालू आहे. रोज उठायचं, बायलासारखं राणा द्यायचं, खुरपायचं, बायांसारखं खुरपायचं. असतं का मला सांगा बरं पप्पा. तुम्ही डबल सीट गाडी फिरतात तुझे मित्र का. मग काय. मग आपण मी फिरू डबल सीट. तू गाडी हा मी मागं बसतो. अहो तुम्हाला डबल सीट काय करत आहे तुम्हाला. तुम्ही नाही का हिंडला पहिलं. हा हिंडलो की मी बी माझे मित्र आम्ही सगळे हिंडलो. तुझ्या गाडी मी बसतो डबल सीट. आणि जाऊ आपण कुठं फिरवायचं तिकडे फिरू. मला हित तर नडतंय सगळं पप्पा. काय नडलं इथं. अहो डबल सीट तुम्हाला कळतंय का नाही. डबल सीट म्हणजे दोन एका गाडीवर दोन माणसं, पुढं हिरो मागं होंडा असं. मग तीच होंडा आण मला होंडा. होंडा गाडी कशाला. आपल्याकडे एवढी पल्सर लाल भडक गाडी ला कारण होंडा कशाला घेतो. चांगली ब्रँडेड गाडी बरं ती सोड. तू आ उसाला पाणी का दिलं नाही. कामं रानातली करायची सोडून. अरे लका अशी कामं नाही केली नी लका. मग पोटाला काय खाचन तुम्ही. हा मागणं त्या ह्याला बी बोलिलंय म्या. आपल्या नाण्याला बी नाण्या बी येतोय. तू मी नाण्या ही आपला सगळा लहवाळा खुरपून घेऊ. कापड काढ चल मी बी कापड. मी नसतो करत. नसतो करत मी. तुम्हाला काय करायचं करा. नाण्याला काहीतरी काम सांगत जावा की. मी मोठा आहे म्हणून माझं सगळं. अरे नाण्या या लागलंय आता मागणं. कधी या लागलं. पार वरटांगड्या करून पसरतोय 11-11 वाजेपर्यंत उन्हाचं. बारकाय बारकाय तू बी बारका होता तेव्हा असाच वरटांगड्या करून पसरायचा पडायचा हागायचा चढीत. आम्हीच धुतलंय सगळं. आता एक काम कर हे बघ. परपंच आपला जरा नादान झालाय. आपल्याला जरा पैशा पाण्याची गरज आहे. थोडस आपल्या उसाकडे ध्यान देऊ, आपल्या शेतीकडे ध्यान देऊ. हे खुरपून घेऊ लवाळा आला का ह्यानी ऊस कसला का. हे दिसते का शेती चांगली बावळाटांना तुम्ही. मला लोक नाव ठेवत आणि म्हणते दोन दोन पोरं इथं आणि काय ह्यांची शेती. हा पप्पा पप्पा ऐका ही शेती होणारच आहे. माझं काहीतरी नियोजन करा. माझ्या डबल सीटचं नियोजन केलं एक माणूस आपोआप वाढ. हे काय नाण्या आणि तू दोघ जण डबल सीट जावा. काम आता करा आणि उद्याच्याला मग डबल सीट फिरा. कुठं जायचं. आला बाहेर नाण्या. कुठं जायचं. आता कुठं बावळात निघालंय कामं करायचं सोडून. त्याला मी सकाळी इहिरीचं पाणी काढ म्हणलं सगळं म्हणून पाठवलं. तर इहिरीत तसंच पाणी या त्यांनी आणि हुक बुटन सुटन पॅन्टन कडन घालून निघालाय कुठेतरी बोंबलत फिरत. सकाळपासून आलंय हे आणि काम केलं नाही अजून त्यांनी. चालू आहे मित्राच्या लग्नाला. मी काम करा तुम्ही जरा. मला भीती लग्नाला. तुला कशाला. अरे माझंच राहिलंय सगळं अजून. मला जरा ऐकायला का भया. तसं नसतं. शहाणा जरा शहाणा बन. ये जरा आपण राहण्यातली कामं करू. खूप ही जरा कामं बिम करू. चला तिथं कापड काढू सावलीला. चला नाही नाही माझ्याचे नि जमत नाही. मी राहण्यात काम करत नसतो. का करत नसतो. तुला खायला लागत नाही का. गिळायला लागत नाही का तुला. अहो गिळाय मस्त लागते की. मग तुम्हाला नाही काय लागत.
मग काय मी करतोय की अरे तुला ही जमीन ठेवली त्याच्यामुळे तर तुम्ही खाताय ना, ही टाकली असती इकून मी आता तुम्ही काय खाल्ला असत. पप्पा ही जमिनीचं सोडून द्या, तुम्ही काम करा. हे बघ भया तू नीट ऐक माझं, तसलं काय हार्टबीट काय करू नको. नाण्याला सुट्टी लागली या, नाण्या तू मी आपण तिघ जण मिळून आपल्या रानात कामं करू. लागा आपण जर भया कामं केली तर परपंच आपला चांगला होईल. ही बघ बरं ह्या सगळ्या उसात ही नवीन लागण केली होती. रात्रंदिवस मी आणि तुमच्या आईने लागण केली दोघांनी मिळूनच. तुम्ही तो गावातच नुसतं फिरत होता काहीतरी, गणपती उत्सवात नाचायला गेला होता. किती लहळा आला इथं बघ बरं. गणपती उत्सव एकच दिवसाचा होता, रात्री येऊन दारी कुण धरली. अरे धरली पण कांड्या मला डोबावं लागल्या का नाही. डोबावं लागल्या मग डोबल्या म्हणून काय झालं, मी नाही काम केलं. अरे पण लका बापाला तुम्ही असं बोलताय लका डोबल्या म्हणून काय झाल्या. तुमच्यासाठी सगळी ही जमीन इस्टेट एवढं सगळं ठेवायचं सांभाळायचं, नाही तर टाक तू फुकून मग उद्याच्या मग खावा काय खायचंय ती. हा भीक मागावं लागेल तुम्हाला अशानी. बाबा मी काय बोललो. हा नाण्या नाही तसं काय करीत. हे बघे आपण तिघ जण मिळून रानात कामं करू, अरे नीट आपण कामं केली तर आपल्याला चांगलं खायला मिळेल. तू तसलं काय करू नको बरं. चला बरं आपण तिघ जण मिळून ह्या रानात कामं करू. अहो काम कुणासाठी करायचं, तुझ्या बायका पोरांसाठी. मग तीच तर नाहीत ना, बायको आल्याशिवाय पोरं कुठनं होणार. हा आणि सारखं मला बाह्या म्हणून सगळं बाह्या करून टाकलंय. मला बाह्या व्हायची पाळी आली आता सगळी. आणि बाकीच्या पोरं बघा त्यांना तीन तीन बह्या झालं. अरे काय बिघडलं काय रे सकाळ दर ना. हा पप्पा एवढं मोठं ती झालंय त्याचं आता उरकून टाका की त्याचं उरकल्यावर माझा मार्ग मोकळा होईल की. बघा त्याला कळतंय पण तुमच्या डोक्यात काय गुस्सा नाही अजून. अरे तुम्ही दोघ बिला का बारकीत, अजून लग्नाचं वय नाही झालं तुमच्या पिंट्या हो. वय नाही झालं, केस पिकली टाकायला पडलं काय वय नाही झालं. अरे काय येडाय रे ही. अरे लगीन आता असतं का बघू जरा दमानी. चला रानात काम करू आपण. तसलं काय सांगू नका पप्पा, पप्पा मला लगीनच करायचंय आता. बयाचं लगीन करत असलं की माझं बी लगीन करायचं. हे बघ बरोबर आहे, तेजून त्याच्या वर्गातल्या पोरांची लग्न झाली, त्याच्यापेक्षा 2 वर्षांनी मी मोठोय. हे बघ काय म्हणते ही. बराबर बोलतय ती. अहो तुम्ही एक काम करा, तुम्ही फक्त आपल्या घरामोर मंडप टाका, मी बायको आणतो. हा ह्याच्या आधी आधी बघा किती चाबरे तुमच्या मागे. आणि लय लाडका लाडका काय केलं, मला रानात झुपलं आणि हिनी कुठं काशी केली सांगा बरं. आता काय 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 काळ तोंड काळ केली तू. पप्पा ते आपल्या गावातली जिंगरी नाही वय ती वरच्याळीची. हा ती आपल्याला आवडती. हे बघ नाही का मला चक्कर यायची कर. अहो माझ्या माग नवीन सेटिंग लावली हिनी, माझं काय सांगा बरं. अरला का तुला भया मी लय चांगलं समजायचो भया. हा ही तर बावळटच निघाल का, शाळा शिकतो कॉलेज करतो की असलंच काय करतो. मला तुम्ही आयुष्यभर शहाणच समजलं नाही. मला शहाणं कुठं समजलं, गोड बोलून जा रानात आणि ह्याला ठेवला घरात. काय केलं हिनी माग. अरे मग तू घरातला थोरला पोरगा, रानातली कामं करचीन, परपंचला हातभार लावचीन म्हणून तुला मी आपलं रानातली कामं करायला सांगत होतो. आणि ह्या गायबण्याला कॉलेजला जाऊन कॉलेज शिकून चांगला अभ्यास करीन, शिक्षण घेऊन आपलं घराण्याचं नाव पुढं करीन. गोरदे पूर्ण नाव मी थोरलाय म्हणलं, माझं नाव सगळी जमीन देतन का. तसं कसं दोघांना बी अशी वाटून समसमान देणार. दोघांनी बी असं समसमान काम नको करायला. सकाळी उठून लवकर यावा खुरपाव काय कॉलेजला जातोय म्हणून. हा पण त्याचा काय कॉलेजला जाऊन वेगळंच दिवं लावतोय ती कळालं मला. त्याला मी काढतो आता. आता शिक्षण पूर्ण झाल्यावर माझं लग्न नको वय करायला. मला फिक्स माहिती, तुम्ही ह्याचाच लाड करता आणि माझ्या आधी ह्याच लगीन होत असतं. माझं जर लगीन नाही झालं हिरी तर जीव देत असतो. अरे तसं करू नकोय भया तू. ऐक 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 थांब ऐक. आपण व्यवस्थित सगळं करू संध्याकाळी. आपण चौघ जण तुमच्या आई आपण गप्पा मारायला बसू. आम्ही तुमच्या लग्नाचा अजून विचारच केला नाही रे. म्हणलं शिकत्यात पोरं शिकत्यात पोरं तर तुम्ही लग्नाला आला. पण एक काम कर तो आता कामं करू आपण. चला ए नाही चल बरं कापडं बिपडं काढून आपण कामं करू. हा याला मला दिसना चष्मा घालतो. चल साधारण तिथं माझा ठेवून या. मी जात असतो काय बसे तुमची तुम्ही करा मी चाललो. ठेवून या साधारण तसलं काय नको. नाही तर फटक देईन तुला आता मी इथं. द्या बरं फटक. हिले चुरचूर बोलते रे. चुरचूर बोलते म्हणजे त्याने एवढं लपड केलं तरी काय त्याला बोला नाही. त्याला बी बघतो तुला बी बघतो. नावची जमीन इकून टाकी. टाका इकून माझं इकतो पैसे घेतो. माझं मी कुठेतरी सेटल होतो. तुझी कुठली आली. तुझी कुठली आली. कुठनं तो काय उत्पन्न केली का पैदा केली. हा जमीन माझ्या बापांनी दिलेली मी सांभाळली. तुला नीट राहायचं असेल तर तुला जमीन मिळेल, नाही तर तुझी घर कर कुठं जायची काशी कर. मग तुला एक गुंठा मिळणार नाही माझ्या रानातलं. जा बघतो कसा नाही देत ती. नाही तुला एक गुंठा मिळणार नाही. देणार ठेव नाका देऊ. तुलाच देणार रे सगळी जमीन. आणि ती जिंगरी बी तुलाच देणार. जिंगरी आता कसं लागणार बोलला त्याच्या जिंगरीचं. ऐक तू माझं. तू ऐकतोय का माझं. ऐकतो माझं. म्हणजे तुम्ही लाडून ठेवलाय ना. तू असा भांडायला आला ना. तू जात चालता हो. तुला एक गुंठा मिळणार नाही माझ्या रानात. नाका देऊ. बघ तुम्ही बी कसं नाही. जा जा. हे बघ
तू लई शहाणा आहे मला आलंय ध्यानात चांगलं. आपण काय करू, तिकडे जाऊ, तिथली कामं करू थोडीशी, परत खुरपून घेऊ ऊस चांगला, आहे का नाही. ऊन उतरलं की आपण ऊस खुरपून घेऊ, आपली व्यवस्थित कामं केली म्हणजे चार पैसे आपल्याला येतील. तुझ्या लग्नात तुझ्या बायकोला बी चांगलं मला डाग घालता येतील. त्याला एक गुंटा देत नसतो मी त्याला वय. हा थोडंफार दे की जाऊ दे, पुढचं पुढं बघू. चल आपण जाऊ आता. पप्पा ती तुम्हाला कष्ट करू नको म्हणून मी माझीच बाईक खुरपून ठेवली. तुझीच ठेवली ती ना, चाबराच निघाला होता. चाबरा आहे का नाही, चाबरा. चल चल.